वळूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी दौंडचे विद्यमान आमदारांनी पक्षासोबत गद्दारी केल्याप्रकरणी हकालपट्टी केली आहे आणि याच पार्श्वभूमीवर राहुल कुल यांनी अखेर भाजपमधून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विद्यमान रासपच्या आमदारांनी अखेर सर्व दौंडच्या नेत्यांचे प्रवेश भाजप पक्षात केले आहेत. आमदार कुल राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाढीसाठी काम करत होते की भाजपसाठी असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अप्रत्यक्ष आमदार कुल रासपला शह देण्याचा प्रयत्न करत होते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली होती. पण जानकर यांनी जिंतूर आणि दौंड आम्ही लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आणि आमदार राहुल कुल यांनी कमळ या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवणार हे स्पष्ट केलं आहे. पाहुयात. ठरवणारे मुख्यमंत्री उद्धवजी जानकर साहेब आहेत, त्याच्या स्तरावर महायुतीच्या भूमिका ठरतात. त्यामुळे त्यांनी ठरवले असेल तर ते मुख्यमंत्र्यांशी बोलून पुढचा निर्णय घेतील. त्यांनी अजून एक म्हणलं की बीजेपीने आमच्या पार्टीत खंजीर खोपडला आणि राहुल कुल यांनी एबीपीचा फॉर्म भरला आहे, त्या बाबतीत ते म्हणतात की आम्ही पक्षातून तुम्हाला हे करतो बडतर्फ करतो असं त्यांनी चॅनलवर स्टेटमेंट केले. मला अजून अधिकृत कुठली माहिती या संदर्भात आलेली नाही. त्या संदर्भात माहिती आल्यानंतर मला त्याच्यावर बोलता येईल. एबी फॉर्म जोडण्यासंदर्भातल्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी बापट साहेबांकडून मला केल्या होत्या की आणि एबी फॉर्म जोडणारा 14 मित्रपक्षापैकी 14 लोकांनी एबी फॉर्म भारतीय जनता पार्टीचा जोडलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या विधान परिषदेची निवड जी जानकर साहेबांची झाली त्यावेळी सुद्धा त्यांनी एबी फॉर्म हा भारतीय जनता पार्टीचा वापरला होता आणि त्यामुळे त्यांच्या रासपच्या विषयाला कुठे अडचण आली नव्हती. परंतु मी जो काय एबी फॉर्म दाखल केला नाही तो माननीय मुख्यमंत्र्यांच्या बापट साहेबांच्या मार्फत आलेल्या निरूपाच्या अन्वये मी तो एबी फॉर्म दाखल केला. उमेदवारी फॉर्म दाखल करताना बापट साहेब आणि जानकर दोघेही बरोबर होते, त्यावेळी जानकर साहेबांना नाही वाटलं सगळं कल्पना दिली होती. पहिला गोष्ट म्हणजे पहिला आम्ही दोन्ही अर्ज दाखल केले. एबी फॉर्म जोडताना तो फॉर्म हा भाजपचा जोडावा हे निर्देश हे 2:30 आल्यानंतर 2:30 आपण तो एबी फॉर्म दाखल केला. पुढे पक्षाची म्हणजे तुमची काय भूमिका असणार? मला आज मुख्यमंत्र्यांनी 10-15 मिनिटांपूर्वी सूचना केलेली आहे की मी महायुतीचा आणि भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून या निवडणुकीला तुम्ही सामोरं जाऊ अशा सूचना मला महायुतीकडून आल्यामुळे तशा पद्धतीने मी निवडणुकीला सामोरं जातो. जानकर साहेबांशी आपण काही कॉन्टॅक्ट केला होता या विषयी? माझे संपर्क झालेले नाही किंवा या संदर्भात माझं काही बोलणं झालेलं नाही. नाराजी त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली किंवा मला निदर्शनास आली त्यांच्याशी बोलून ती नाराजी काढायचा मी प्रयत्न करेन.